हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आई एम अशोक गायकवाड़ हियर। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न फिगर्स ऑफ स्पीच विच इज यूजफुल व्हाइल सॉल्विंग एक्टिविटी बेस्ड ऑन पोएट्री सेक्शन। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच कवितेमधील भाषिक अलंकार आपण आज शिकणार आहोत। फ्रेंड्स, What do you mean by figures of speech? A figure of speech is a word or phrase that is used in a non-literal way of create an effect. मित्रांनो, कवितेचे भाषा सौंदर्य वाढविण्यासाठी कवी आपले विचार, कल्पना इत्यादी सर्व सामान्य भाषेत न मांडता वेगळ्या अलंकारिक भाषांचा वापर करतात। या भाषिक अलंकारांना इंग्लिशमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं। फ्रेंड्स, बिफोर स्टार्टिंग टुडेज व्हिडिओ, प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन। लेट्स बिगिन। फर्स्ट वन इज ॲलिटरेशन। ॲलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार। ॲलिटरेशन इज द रिपिटिशन ऑफ द बिगिनिंग साउंड्स ऑफ नेबरिंग वर्ड्स। मग हा ॲलिटरेशन अलंकार, अनुप्रास अलंकार आपण कसा शोधायचा किंवा कसा ओळखायचा? वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी निघणारे अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असतील तर त्या वाक्यात किंवा त्या ओळीत ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो। फॉर एक्झाम्पल, शी सेल्स सी शेल्स। In this sentence, you can see that sir sound is repeated. Next sentence, Nick needed new notebooks. या वाक्यामध्ये देखील आपल्याला दिसेल बघा, N म्हणजेच न साउंड त्या ठिकाणी रिपीट झालेला आपल्याला दिसतो। सेकंड वन, रिपिटिशन। रिपिटिशन मीन्स पुनरावृत्ती। When words are repeated in a sentence for pleasing or musical effect, the figure of speech is repetition. म्हणजेच एखाद्या वाक्यात किंवा ओळीत एकच शब्द पुन्हा पुन्हा आला असेल तर तेथे repetition हा अलंकार असतो। For example, I know that I will see. In this sentence, I is repeated. Second sentence, small small moons of light. तर या वाक्यामध्ये small हा word repeat झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। Means some words or phrases are repeated for a pleasing effect. Third one is apostrophe. Apostrophe means परोक्ष संबोधन। When in a sentence a direct address is made to the dead or non-living objects, plants, animals, birds, absent persons, God, etc., it is the use of apostrophe. म्हणजेच ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू, वनस्पती, पक्षी, मानवेतर प्राणी, मृत किंवा अनुपस्थित व्यक्तीला किंवा देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तेथे ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन हा अलंकार आलेला असतो। फॉर एक्झाम्पल, ओ गॉड सेव मी। या वाक्यामध्ये देवाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला केलेला दिसतोय। सेकंड सेंटेन्स, ओ मून गिव मी द मूनलाइट। या ठिकाणी देखील मून चंद्राचा उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पर्सोनिफिकेशन, म्हणजेच चेतना गुणोक्ती अलंकार। Personifications gives human qualities to non-living things or ideas.
ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, पक्षी, वनस्पती, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा अमानवी वस्तू मानवासारखीच वागताना दाखवली जाते तेथे पर्सोनिफिकेशन म्हणजेच चेतना गुणोक्ती अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, द फ्लावर्स नो डेट. या वाक्यामध्ये आपल्याला दिसते बघा, फ्लावर्स नो डेट म्हणजेच फुले त्या ठिकाणी माना हलवत आहेत. आता या ठिकाणी मानवाचा गुणधर्म या ठिकाणी फुलांशी जोडलेला आपल्याला दिसतो. सेकंड सेंटेन्स, द स्नोफ्लेक्स डान्स्ड. इन दिस वे पर्सोनिफिकेशन इज सीन इन बोथ एक्झाम्पल्स. नेक्स्ट वन इज सिमिली. सिमिली म्हणजे उपमा. अ सिमिली इज अ कंपॅरिझन बिटवीन टू अनलाईक थिंग्स युझिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज. ज्या ठिकाणी दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादींची प्रत्यक्ष तुलना केलेली असते किंवा त्यांच्यामधील एकमेव साम्य लाईक किंवा ॲज, थोडक्यात सारखे, सम, समान किंवा याप्रमाणे इत्यादी या शब्दाने सांगितले असते तेथे सिमिली अलंकार असते. फॉर एक्झाम्पल, ॲज ब्लाइंड ॲज बॅट. या ठिकाणी ब्लाइंड आणि बॅट या दोन शब्दांना ॲज, ॲज म्हणजेच च्या समान, च्या सारखी, च्या प्रमाणे या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. सेकंड सेंटेन्स, इट्स लाईक अ पिग. या ठिकाणी लाईक इथे आपल्याला वापरलेला दिसून येतो. इन शॉर्ट, द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आर डायरेक्टली कंपेअर्ड विच हॅव ॲटलिस्ट वन कॉमन पॉइंट. फोर्थ वन इज मेटाफर, मीन्स रूपक अलंकार. अ मेटाफर मेक्स अ कंपॅरिझन बिटवीन टू अनलाईक थिंग्स ऑर आयडियाज. ज्या ठिकाणी दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादींची अप्रत्यक्ष तुलना केलेली असते किंवा त्यांच्यामधील एकमेव साम्य दाखवताना लाईक किंवा ॲज या तुलनात्मक शब्दांचा उपयोग केलेला नसतो, म्हणजेच उपमेय आणि उपमान हे दोन्ही जणू काही एकच असतात, त्या ठिकाणी मेटाफर अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, टाईम इज मनी. सेकंड सेंटेन्स, द वर्ल्ड इज अ स्टेज. इन शॉर्ट, देअर इज अन इम्प्लाइड ऑर इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स. नेक्स्ट वन इज इन्वर्जन, व्युत्क्रम अलंकार. व्हेन इन अ सेंटेन्स वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर, मीन्स यस प्लस व्ही प्लस ओ, इट इज द यूज ऑफ इन्वर्जन. म्हणजेच जेथे यमक जुळविण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी वाक्यातील शब्दांचा रचना क्रम बदलून लिहिलेला असतो, म्हणजेच यस प्लस व्ही प्लस ओ असा नसतो, तेथे इन्वर्जन अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, बट डोंट यू क्विट. इन दिस सेंटेन्स यू कॅन फाइंड दॅट यस प्लस व्ही प्लस ओ इज नॉट फॉलोड. सेकंड सेंटेन्स, व्हेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. या वाक्यात देखील आपल्याला प्रोज ऑर्डर यस प्लस व्ही प्लस ओ फॉलो केलेली आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट वन इज अँटीथेसिस, म्हणजेच विरोधाभास.
When opposite words or ideas are used in the same sentence, the figure of speech is antithesis. एकाच वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच अपोजिट वर्ड्स वापरलेले असतील तर तेथे अँटीथेसिस हा अलंकार येतो. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. इन दिस सेंटेन्स द अपोजिट वर्ड सिटी अँड व्हिलेज. तर या वाक्यात विरोधार्थी शब्द आपल्याला दिसतात सिटी आणि व्हिलेज. सेकंड सेंटेन्स, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. या वाक्यात देखील लाईटचा अपोजिट वर्ड डार्क हा आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसून येतो. इन शॉर्ट, इन अ सिंगल लाईन द अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज आर यूज्ड साईड बाय साईड. फ्रेंड्स, we will learn remaining figures of speech in next video. विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित figures of speech आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.